शासनाच्या खरेदी योजनेअंतर्गत गुरुवारी पनवेल तालुक्यात आधारभूत भात खरेदी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा असा आशावाद आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पनवेल येथील मार्केट यार्ड परिसरात आधारभूत भात खरेदी योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप, के ए म्हात्रे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, तुकाराम पाटील आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भात खरेदी योजनेचा औपचारिक शुभारंभ झाल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करून योजना यशस्वी करण्याचे आवाहन केले. एकीकडे लांबलेला पाऊस आणि त्याच्यामुळे या भात खरेदीच्या अनुषंगानं अजून आपल्याला तयारी करायला एकीकडे अवकाश आहे, पण त्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणींना सध्या तरी जसं शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं तसं भातगिरणीलाही सामोरं जावं लागतं. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या अडचणींचं निरासरण करणं ही आपली प्राथम्याने जबाबदारी आहे. या दृष्टिकोनातून या सर्व प्रक्रियेतले अडथळे दूर करणं ही त्याची आपली प्राथमिकता असली पाहिजे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे येत्या मंगळवारपर्यंत या संदर्भातला आपलं पूर्णपणानं उचलणं हे पूर्ण व्हावं आणि या अनुषंगानं जे काही पेमेंट आपलं रखडलेलं आहे ते रखडलेलं सर्व पेमेंट शासनाकडून मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मी किंवा सर्व आपण सहकारी मिळून या दृष्टीने प्रयत्न करूया आणि हे लवकरात लवकर पूर्ण कसं होईल. शेतकऱ्यांना एकीकडे आपण जो भाव देऊ इच्छितो 1450 भाव आपण देऊ इच्छितो तो भाव शेतकऱ्यांना खरोखर मिळावा अशी जर आपली अपेक्षा असेल तर त्या दृष्टिकोनातून त्याच्यातले जे सहभागी घटक आहेत या सहभागी घटकांना त्याच्यामध्ये आनंदानं सहभागी होता येईल या दृष्टिकोनातून आपली व्यवस्था तयार असणं आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की यावर्षी आपण सगळेजण नेट लावून हा प्रयत्न करू आणि यामध्ये यशस्वी ठरू. शेतकऱ्यांनी या निमित्तानं मी आवाहन करेन की आपला भात हा इथं या भात खरेदी केंद्रावरतीच द्यावा की जेणेकरून त्यांना आज या ठिकाणी होणारं जे नुकसान आहे ते नुकसान टळू शकेल आणि मग याच्यानंतरच्या प्रत्येक वर्षी या अनुषंगानं आपल्याला यामध्ये अधिकाधिक सुधारणा करून शेतकऱ्याला दिलासा देता येईल अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याचा आपण सगळ्यांना प्रयत्न करूया.